नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ 15 चित्र वाचन बघणार आहोत। बघा, तुम्हाला अतिशय सुंदर असं चित्र दिसत आहे। सांगा पाहू, हे चित्र कशाचं आहे? चित्रातील प्राणी तुमचे ओळखीचे आहेत का? आहेत? हो, चित्रातील बरेच प्राणी तुमच्या ओळखीचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हे चित्र जंगलाचं आहे आणि ह्या जंगलामध्ये विविध प्राणी मजा करत आहेत। दिसतंय ना तुम्हाला? हो बघा, तुम्हाला इथे मधमाशांचं पोळं दिसत आहे। हो, हे मधमाशांचं पोळं। इकडं एक तलाव आहे आणि या तलावामध्ये विविध प्राणी दिसत आहेत। बघा, हा इकडं मासा, इकडे मगर, इकडे बेडू। तलावाच्या वरच्या बाजूला एक कासव आणि एक ससा बसलेला आहे। इकडं वर जर तुम्ही बघितलं तर इकडं हत्ती आहे। हत्ती, हत्तीच्या बाजूला जिराफ दिसत आहे आणि जिराफजवळ एक छोटं हरिण उभं आहे। ते हरिण झाडाकडे बघत आहे आणि त्या झाडावर दोन माकडे खेळत आहेत, मजा करत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या चित्रामध्ये बघा, जे प्राणी आहेत ते एकमेकांशी बोलत आहेत। ते प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील बरं का? प्रत्येकाने थोडा विचार करायचा आणि तुमच्या मनात जे येईल ते त्या चौकटीमध्ये, त्या गोलमध्ये भरायचे। तर विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये जे प्राणी आहेत ते एकमेकांशी गप्पा मारत आहेत। ते काय गप्पा मारत असतील? तुमच्या मनामध्ये ज्या गप्पा येतील त्या गप्पा तुम्ही इथं लिहिल्या तरी चालेल। प्रत्येकाच्या मनात येणारे विचार वेगवेगळे असतील, ते काही गप्पा एकमेकांशी मारू शकतात। तर चला आपण बघूया। बघा, हा हत्ती दिसतोय तुम्हाला? हत्ती दिसतोय? हत्ती कोणाकडे बघत आहे? तर जंगलाच्या राजा सिंहाकडे। आणि सिंह कोणाकडे बघत आहे? तर हत्तीकडे। म्हणजे हे दोघं प्राणी एकमेकांशी गप्पा मारत आहेत। ते काय गप्पा मारत असतील बरं का? बघा, जंगलाचा राजा सिंहाला म्हणत असेल, हत्तीला, हत्ती दादा, हत्ती दादा, तुम्ही कुठे चालले हो? आणि हत्ती दादा जंगलाचा राजा सिंहाला म्हणत असतील की मी चाललो जंगलामध्ये फिरायला, माझे पाय मोकळे करायला। बघा, त्याच्या खाली जर बघितलं तुम्ही तर दोन बगडे दिसत आहेत। दिसत आहेत? एका बगड्याची चोच उघडी आहे, म्हणजे ज्या बगड्याची चोच उघडी आहे तो ह्या बगड्याशी गप्पा मारत आहे। दिसत तुम्हाला? हो, मग हा बगडा ह्या बगड्याशी काय गप्पा मारत असेल किंवा त्याला काय विचारत असेल? तर तो कदाचित असं विचारत असेल की चल आपण तलावामध्ये मासे खायला जाऊ किंवा मासे शोधायला जाऊ। बघा, आता त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर इकडे हा बेडू ह्या मगराकडे बघतोय आणि हा मगर ह्या बेडकाकडे बघतोय, म्हणजे ते एकमेकांशी गप्पा मारत आहेत। ते काय गप्पा मारत असतील बरं का? बेडूक दादा म्हणत असेल की मगर दादा, मगर दादा, चला आपण खेळूया, आज खूप छान दिवस आहे। मगर दादा म्हणत असेल, हो हो हो, निश्चित आपण आज खेळू, आज आपण खूप खूप फिरू आणि खूप खूप मजा करू। बघा, अशा त्यांचा गप्पा चालू असतील। मग तुम्ही इकडे आले तर इकडे ससा आणि कासव एकमेकांजवळ बसलेले आहेत आणि ते बघत आहेत। मग हा कासव या ससाला काय म्हणत असेल? हा कासव या सशाशी काय गप्पा मारत असेल? तर कासव म्हणत असेल की ससेदादा, ससेदादा, चालतात का पोहायला? मग ससेदादा त्यांना म्हणत असेल, नाही भो, मी येत नाही पोहायला, कारण मला तलावामध्ये मगर दिसत आहे
अशा त्यांच्या गप्पा चालू असतील। मग तुम्ही वर बघितले तर बघा, इथे एक हरिण दोन माकडांना बघत आहे, एक हरिण दोन माकडांना बघत आहे, ते गप्पांनी मारत आहे तर ते विचार करते, माकडांकडे बघून ते विचार करते। मग ते काय विचार करत असेल, विचार करा बरं तुम्ही थोडा, तुमच्या मनात काही विचार येऊ शकतो। तर ते हरिण विचार करत असेल की हे दोन माकडं किती छान खेळत आहेत, आणि खेळत तर खेळत आहेत पण झाडावाची फळंही किती छान प्रकारे खात आहेत। बघा, या जंगलांमध्ये असेच विविध प्राणी असतात आणि विविध प्राणी मिळून मिसळून वागतात। तर ह्या पाठात तुम्हाला प्रत्येकाच्या मनात काय विचार येत आहे किंवा ते एकमेकांशी काय गप्पा मारत आहे ते तुम्हाला तुमच्या मनात येणाऱ्या विचारांनी ते तुम्हाला प्रकट करायचं आहे किंवा तिथं लिहायचं आहे। अशा प्रकारे आपण चित्रवाचन हा पाठ बघितला।